हॅलो स्टुडंट्स, मी आज तुमच्या समोर बनवत आहे हिवाळी परीक्षा 2022 च्या गुण पडताळणी फोटोकॉपी बाबतच्या वेळापत्रकावर एक व्हिडिओ। MSBT च्या सर्व अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। फोटोकॉपी, हॉल तिकीट, MSBT चे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, एक्झाम फॉर्म कसे भरायचे, ह्या सर्व अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पहा, नुकताच रिझल्ट लागलेला आहे MSBT हिवाळी परीक्षा 2022 चा। तर रिझल्ट लागल्यानंतर बरेचसे विद्यार्थी पास झाले चांगल्या मार्कांनी, काही विद्यार्थ्यांचे विषय गेलेले आहेत, काही काही विद्यार्थी फेल झालेले आहेत। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? पहा, जर समजा पेपर विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपण पेपर लिहिलेला आहे पण आपल्याला मार्क कमी पडलेले आहेत, किंवा एखादा विषय समजा एखाद्या मार्काने गेलेला आहे, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक बोर्डाने चान्स दिलेला असतो पहा की त्यांना त्यांची गुण पडताळणी करता येते किंवा फोटोकॉपी मागवता येते। तर त्याचा कालावधी दिलेला आहे बा 24/2/2023 ते 14/3/2023 च्या दरम्यान हा कालावधी आहे। तर विद्यार्थ्याला त्यांच्या लॉग इन मधून फॉर्म भरण्यासाठी 24/2/2023 ते 27/2/2023 मध्ये तिथपर्यंत टाइम बोर्डाने दिलेला आहे। त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लॉग इनला कन्फर्म करण्यासाठी 28/2 पर्यंत चान्स आहे, आणि विभागीय कार्यालय 1/3/2023 पर्यंत हे फॉर्म कन्फर्म करणार आहे पा। त्याच्यानंतर तुमचे विद्यार्थ्याची फोटोकॉपी तुम्हाला 14/3/2023 ते 15/3/2023 च्या दरम्यान मिळणार आहे। आणि जर समजा त्या फोटोकॉपीनुसार तुम्हाला मार्कामध्ये काही बदल झालेला असेल किंवा रिझल्ट लागला, कोणाचे मार्क चेंज झाले का नाही, त्यासाठी रिझल्ट जो आहे तो निकाल तुमचा 14/3/2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे पा। अशाच पद्धतीने पुनर्मूल्यांकन किंवा रिअसेसमेंटचं वेळापत्रक आपण बोर्डाने दिलेलं आहे पा, जे की 15/3/2023 ते 6/4/2023 च्या दरम्यान होणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन द्वारे 15/3/2023 ते 17/3/2023 मध्ये फॉर्म भरता येणार आहेत। त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटला 18/3/2023 पर्यंत कन्फर्म करण्यासाठी चान्स दिलेला आहे, आणि विभागीय कार्यालयाला 20/3/2023 पर्यंत चान्स दिलेला आहे पहा। तर हे अशा पद्धतीचं, आणि तुमचा जो समजा निकाल असणार आहे पुनर्मूल्यांकनाचा जो निकाल असणार आहे तो इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये जाहीर करण्याचा दिनांक आहे 31/3/2023। तर हे अशा पद्धतीचे, आणि तुम्हाला जर निकालानंतर समजा कोणाचे जर मार्क चेंज झाले असतील तर ते 3/4/2023 मध्ये तुम्हाला निकाल दुरुस्तीनंतर सुधारित गुणपत्रिका विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत। आणि त्याच्यानंतर संस्थेमध्ये म्हणजे तुमच्या कॉलेजला 6/4/2023 रोजी ते तुम्हाला गुणपत्रक मिळून जातील। तर अशा पद्धतीचा जो शेड्यूल आहे तो बोर्डाने दिलेला आहे, आणि त्यांच्या MSBT या वेबसाईटवर पण डिस्प्ले केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पा। MSBT च्या सर्व अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।